नमस्कार, वर्षा लोणचं फूड्समध्ये आपलं खूप स्वागत आहे. आज आपण लिंबाचे पाकातले लोणचे आंबट गोड लोणचे कसे करायचे ते बघूया. लोणचे करण्यासाठी इथे मी 1/2 किलो लिंब घेतलेली आहे. स्वच्छ धुऊन आणि कोरडे करून मी हे लिंब घेतलेली आहे. या लिंबाची आपण आता फोडी करून घेऊया. तुम्हाला हव्या त्याप्रमाणे तुम्ही या फोडी करू शकता. मी इथे या 1 लिंबाच्या 8 फोडी करत आहे. या लिंबाच्या मध्ये काही बिया असतील तर त्या अशा काढून टाकायच्या आहेत. आपण हे पाकामध्ये लोणचं करणार आहोत, त्यामुळे पाकामध्ये घातल्यावर या बियांचा कडसरपणा उतरायला नको. अशाच प्रकारे आपण बाकीची लिंब पण कापून घेऊया. सर्व लिंबांच्या फोडी इथे करून झालेल्या आहेत. यातल्या बिया आपण वेगळ्या काढलेल्या आहेत. या फोडी आपण एका भांड्यात काढून घेऊया. ह्या लिंबांच्या फोडीमध्ये आता 1 चमचा हळद घालूया. तसेच यामध्ये मी 3 टेबलस्पून मीठ घालत आहे. तुमची लिंब ज्या साईजची आहे त्यानुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं. एकत्र करूया हे सगळं छान. इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे. या बरणीमध्ये आपण हे जे मीठ आणि हळद लावून ठेवलेल्या फोडी आहेत लिंबाच्या त्या भरून ठेवूया. अगदी घट्ट आता या बरणीचं झाकण लावून 4 दिवस हे लिंब आपल्याला असेच या बरणीमध्ये ठेवायचे आहेत. दिवसात तर एखाद्या वेळेस अशा प्रकारे ही बरणी हलवून ठेवायची आहे. 4 दिवसानंतर आपण याची पुढची प्रोसेस बघणार आहोत. 4 दिवस झालेले आहेत. ही लिंब मिठामध्ये छान मुरलेले आहेत. आता ही मुरलेली लिंब आपल्याला पाकामध्ये शिजून घ्यायची आहेत. त्यासाठी आपण पाक करायला ठेवूया. पाक करण्यासाठी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये 1.5 कप साखर घालूया. मेजरमेंट कपने इथे साखर घ्यायची आहे. 1/2 किलो लिंबासाठी 1.5 कप इथे साखर घालत आहे. 1.5 कप साखरेसाठी इथे मी 1.5 कपच पाणी वापरलेलं आहे. आता ही साखर आपल्याला एक तारी पाक व्हायच्या आधीच्या स्टेजपर्यंत उकळून घ्यायची आहे. साखर पूर्ण इथे विरघळलेली आहे पाण्यामध्ये. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर आहे. इथे आपण चेक करूया. अजून बराच हा पाक कच्चा आहे, याला अजून थोडा वेळ शिजवून घेऊया. आपण आता एकदा चेक करूया. थोडासा थंड होऊ देऊया चमचा. इथे बघताय थोडासा चिपचिपेपणा या पाकाला आलेला आहे. एक तारी व्हायच्या आता हा मार्गावरच आहे. या पाकामध्ये आता आपण 4 ते 5 चमचे लाल तिखट घालूया. तसेच मी इथे 1/2 चमचा तेलात थोडाशा परतलेल्या मेथ्यांची पूड घालत आहे. 1/2 चमचा हिंग घालूया. आता हे जे आपले हळद मीठ लावलेले लिंब आहे ते घालायचे आहेत या पाकामध्ये. मिक्स करूया व्यवस्थित. या लिंबाला सुटलेल्या पाण्यामुळे हा पाक अजून थोडासा पातळ होईल. हे लोणचे मुरवायची वगैरे अजिबात गरज नाहीये. पाकात शिजवल्यामुळे अगदी इन्स्टंट अशा प्रकारचे हे लोणचे तयार होते. आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आपण लिंबाला मीठ लावताना 4 चमचे मीठ घातलं होतं. इथे मला मीठ थोडंसं कमी वाटत आहे चवीला, त्यामुळे मी इथे अजून 1 चमचा मीठ घालत आहे. लिंबात व्यवस्थित मीठ असलं की लोणचं छान टिकतं. तुम्हाला जर हे लोणचं उपवासासाठी वापरायचं असेल तर या लिंबांना फक्त तुम्ही मीठ लावून 4 दिवस ठेवायचं
आणि पाकात घालताना फक्त लाल तिखट घालू शकता. हिंग आणि मेथी पावडर तुम्ही स्किप करू शकता. इथे मध्यमाचेवर 8 ते 10 मिनिटं या पाकामध्ये लिंबाच्या फोडी शिजून झालेल्या आहेत. आपण आता चेक करूया या फोडी शिजल्या आहेत की नाही. हे बघा, इथे अगदी फोड छान शिजलेली दिसत आहे. इझिली ही फोड कट झालेली आहे. अजिबात यात चिवटपणा नाहीये. या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जर या फोडी अजून पाकामध्ये शिजल्या तर चिवट होतील. आता अगदी परफेक्ट अशा या फोडी शिजलेल्या आहेत. गरम असताना अशा प्रकारे हे थोडंसं पातळ आहे, पण जसं जसं थंड होत जाईल तसा यातला अजून पाक घट्ट होत जाईल. खूप चटपटीत असे पाकातले लिंबाचे लोणचे आपले तयार झालेले आहे. पाकात तरंगणाऱ्या या फोडींचे लोणचे सर्वांना फारच आवडते. इथे बघतोय खूपच सुंदर असा या लोणच्याला रंग आलेला आहे. लोणचे इथे पूर्ण थंड झालेलं आहे. पहिल्यापेक्षा पाक जास्त घट्ट झालेला आहे. हे लोणचं आता आपण एका स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवून 6 महिने ते वर्षभर वापरू शकतो. माझी आजी पाकातल्या लिंबाच्या लोणच्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.